नाशिकमध्ये शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना आजपासून सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपर्क प्रमुख अजय चौधरी तसंच सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेल्या आहेत. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडनं घेतला जाणार असून ऐन वेळेला धावपळ नको यासाठी आपण सर्वच्या सर्व 122 जागांसाठीच्या उमेदवारांचा शोध घेत असल्याचं चौधरी यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात अजय चौधरी यांच्याशी बातचीत केली नाशिक ब्युरो चीफ अभिजित पाटील यांनी. नाशिक महानगरपालिकेसाठी शिवसेनेच्या देखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू झालेल्या आहेत. नेमकं मुलाखती दरम्यान काय विचारलं तर या संदर्भात आपण जे पॅनल आहे त्या पॅनलला विचारूयात. सर, काय नेमकं क्रायटेरिया यंदा शिवसेनेच्या उमेदवारांना लावला जाणार आहे? ना, आम्ही एक प्रश्नावली तयार केलेली आहे. त्या अनुषंगाने जे इच्छुक उमेदवार आहेत, जवळजवळ 31 प्रभागामध्ये 810 उमेदवारांनी आम्हाला उमेदवारी लढण्याची संधी मिळावी म्हणून अर्ज केलेले आहेत. पण विशेषतः मी आपल्याला सांगेन की या 810 अनेक सुशिक्षित आहेत, पण अनेक जण उच्च शिक्षित देखील आहेत. काही डॉक्टर आहेत, काही आर्किटेक्ट आहेत, काही ॲडव्होकेट आहेत. आणि एकंदरीत हे सर्व चित्र पाहता नाशिकमध्ये शिवसेनेकडे पाहण्याचा सुशिक्षितांचा देखील प्रचंड कल आहे. पूर्ण 122 जागांसाठी आज आपण उमेदवारांच्या तिकिटाच्यासाठी मुलाखती घेत आहात, तर एकंदरीत चित्र जे आहे ते असंच आहे की शिवसेना एकटीच लढणार आहे, एकमतानेच लढणार आहे? बघा, हा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुख आमच्या आदरणीय उद्धव साहेबांचा आहे. कारण साहेबांनी जाहीर केलं आहे की अंतिम निर्णय मी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेणार, तो अधिकार आमचा नाही. साहेब जो आदेश देतील तो आम्ही पाळणार, त्याप्रमाणे आम्ही काम करणार. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकांमधलं चित्र आपण पाहिलं, शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला गुंतवून ठेवलं आणि मग उमेदवारांच्याकरता पळापळ करायला लागली. ही चित्र असं असू नये किंवा अशी पुन्हा आम्हाला अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही सगळ्या प्रभागामध्ये तुल्यबळाचे उमेदवार आणि लढत देण्याच्या हिशोबाने आम्ही चाचपणी करतो आणि त्याप्रमाणे आम्ही आखणी करतोय. नाशिकहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल अरोडेसह अभिजित पाटील, महाराष्ट्र 1.